मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार उद्या अर्थातच 24 डिसेंबरला होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 अशा 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. 28 नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर 12 डिसेंबरला खातेवाटप झालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा 7 मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 2 आठवड्यांनी म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप झाले. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी लागणार याकडे सर्वांच्या नजरा खेळल्या होत्या. मात्र आता उद्या दुपारनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार हे आता निश्चित झालंय. यानुसार उद्या शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली होती. दोन्ही पक्षांची विस्ताराची यादी तयार आहे, मात्र काँग्रेसकडून कोणाला मंत्रिपद द्यायची यावरून खलबतं सुरू आहेत. काँग्रेसचे नेते आज दिल्लीला गेले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले असून ते आज पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठ नेत्यांची दिल्ली दरबारी चर्चा होण्याची चिन्ह आहेत. महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेसकडून थोरातांसह नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना बघून नवोदितांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के सी पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड या 7 आमदारांची नावं चर्चेत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेमकी किती मंत्रिपद याचा फॉर्म्युला अधिकृतरित्या कोणत्याही पक्षानं सांगितलेला नाही. मात्र खाते वाटपामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला 13 आणि काँग्रेसकडे 12 खाती आहेत. सध्या महसूल मंत्रालयाची धुरा बाळासाहेब थोरातांकडे असून त्यांच्याकडे हे मंत्रिपद कायम राहण्याचे संकेत दिसत आहेत. महिला आणि बालविकास मंत्रिपदी यशोमती ठाकूर किंवा वर्षा गायकवाड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम आणि शालेय शिक्षण यासारखी महत्वाची मंत्रालय कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद, नगरविकास, उद्योग, क्रीडा, कृषी आणि परिवहन याबरोबरच सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती असणार अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ, गृहनिर्माण, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा ही महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहेत. तर काँग्रेसकडे महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण ही महत्वाची खाती असणार असल्याची माहिती समोर येते. Thank you.